पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी काही क्षणात हिरवा झेंडा दाखवणार. आठवड्यात तीनदा धावणार ट्रेन. सातारा, सांगली, मिरज, बेळगाव आणि धारवाडला थांबी. अहमदाबाद आणि भरूच दरम्यान देशातील पहिल्या वंदे मेट्रोचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण. नमो भारत रॅपिड रेल असं रेल्वेकडून नामकरण. विधानसभेसाठी केंद्रीय भाजपचं नो रिस्क धोरण. राज्याबाहेरचे 60 नेते महाराष्ट्रातून येऊन मतदारसंघाचा अहवाल केंद्रीय नेतृत्वाला देणार. कोकणामध्ये विधानसभा निवडणुकीतही महायुतीत वादंग होण्याची शक्यता. नव्या एमआयडीसीच्या घोषणेवरून भाजपचे माजी आमदार बाळ माने यांचे उदय सामंत यांच्यावर गंभीर आरोप. सरकारला आता अखेरची संधी, आम्हाला आता दोष देऊ नका. जरांगेंचा सरकारला इशारा. आज मध्यरात्रीपासून उपोषण. धनगर आणि धनगड एकच असल्याचा जीआर काढणार, पण राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळांचा विरोध. सर्व आदिवासी नेत्यांच्या बैठकीनंतर पुढील भूमिका करणार स्पष्ट. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची जीप घसरली. राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देऊ अशी मुक्ता फळं. बेताल संजय गायकवाडांवर काँग्रेस तुटून पडली. यशोमती ठाकूर म्हणाल्या गुंडा आणि फालतू माणूस, तर बळवंत वानखेडेंनी ठरवलं अडाणी. मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, नितेश राणेंविरोधात काँग्रेसच्या लिगल सेलची तक्रार. कर्नाटकातील गणेशमूर्ती प्रकरणावरून चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप. आरएसएसच्या विजयादशमी कार्यक्रमाला इस्रो प्रमुख डॉ राधाकृष्णन उपस्थित राहणार. रेशीम बागेत 12 ऑक्टोबरला कार्यक्रम. सरसंघचालक संबोधित करणार. कांदा निर्यातदारांच्या अडचणीमध्ये वाढ. सिस्टीम अपडेट नसल्यानं कागदपत्र तयार करण्यास अडचण. बांगलादेश बॉर्डरवर 100 ट्रक अडकले. गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी मुंबई पोलिसांकडनं जोरदार तयारी. 20,000 पोलीस कर्मचारी तैनात असणार. ड्रोनच्या सहाय्याने देखील नजर ठेवणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.